बंगळुरू इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ आजही राज्यातल्या विविध ठिकाणी निषेधाचे पडसाद उमटले सांगली इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध करत कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली रायगड जिल्ह्यातल्या कर्जत डेक्कन जिमखाना इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध केला मुंबईत चेंबूर इथल्या पांजरापोळ इथे औरंगाबादमध्ये क्रांती चौक मुकुंदवाडी जयभवानी चौक आणि गारखेडा इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून कर्नाटक सरकारचा निषेध केला बुलडाणा आणि शेगाव इथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या प्रतिमेचं दहन करून कर्नाटक सरकारचा निषेध केला